कुणी झाला म्हणून मी त्याला माझं आत्मज्ञान झालेलं त्याला दिलं. माझे कुणीही अगदी जवळचा, माझ्या अगदी आई असेल, माझे वडील असतील, माझे भाऊ असतील, माझे अगदी जवळचे नातेवाईक असतील, माझा अगदी परमप्रिय मित्र असेल, मी त्याला अगदी सर्वस्व देतो. मित्राला तो जे मागेल तो त्याला देतो मी, पण त्याला जे आपण देतो ते सगळं बाह्यांगी आणि बहिरंगी असणार अशा प्रकारचं भौतिक स्वरूपाचं देऊ शकतो, पण आध्यात्मिक अनुभव मात्र मी माझा कितीही जवळचा परममित्र असला, कितीही जवळचा नातेवाईक असला आणि कितीही जवळचा जरी तो माझ्या जवळचा असला तरी मी त्याला आत्मज्ञान ही वस्तू त्याला देऊ शकत नाही. आणि मी ते आत्मज्ञान अनुभवल्याशिवाय माझी जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होण्याची शक्यता नाही. म्हणून उदाहरण आहे ती पुढची सगळी. पोहणे शिकला जो आता विहिरीमध्ये, ज्याला पोहायला येतं, पोहायला शिकला तो स्वतः तरेल, पण त्याला पोहायला येते म्हणून जर मी उडी मारली तर मला पोहायला येत नाही, मी जर पाण्यात उडी मारली तर मी बुडून जाईन. तस अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये मला त्याचा अनुभव न येता, मी जर तो अनुभव आला म्हणून जर मी त्या परमार्थामध्ये किंवा अध्यात्मशास्त्रामध्ये जर गेलो तर माझ्यासारखी फजिती कोणाची होत नाही. आपण फार फजिती करून घेतो स्वतःची. ज्ञान झालेलं नसतं, ज्ञान झालेलं नसताना सुद्धा ज्ञानावरती बोलण्याची मात्र इतकी तीव्र इच्छा त्याच्या अंतकरणामध्ये मनामध्ये सतत येत असते आणि ती इच्छा त्याला झाली की मग तो बोलत असतो. म्हणून ती उदाहरण दिली समर्थांनी. तसा ज्यांना आत्म्याचं ज्ञान झालेलं आहे या भवसागरामध्ये जर तो तरणार असेल तर तो आत्मज्ञानी माणूस तरू शकतो. आणि आत्मज्ञान झाल्याशिवाय जन्म मृत्यूचं बंधन त्याचं संपलेलं आहे किंवा संपेल, आणि आत्मज्ञानाशिवाय त्याची त्याच्यातून सुटका होऊ शकत नाही. जो स्वतः बंधनमुक्त आहे तो स्वतःला बंधमुक्त समजेल. बंधनमुक्त, आता ही बंधनं कशाची असतात? अध्यात्मामध्ये, अध्यात्म क्षेत्रामध्ये आपल्याला जर बंधन कोणतं असेल तर आपल्या देहबुद्धीचं बंधन हे सर्वात मोठं बंधन असतं, आणि ते अध्यात्म क्षेत्रामध्ये चालत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी फार सुंदर विचार या ठिकाणी मांडलाय. ते म्हणतात, घेईन मी जन्म याज साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. बघा, एवढे मोठे तुकाराम महाराज, ज्ञानी संत, पण ते सुद्धा त्याच्यासाठी पुन्हा विठ्ठलाजवळ आपली प्रार्थना करतायत. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, झणी, नामदेवानी म्हटलंय, झणी मुक्तीपद देशी पांडुरंगा, मग या संत संगा कोठे पाहू. अशा या महाराजांच्या मागण्याचा जो काही अर्थ आहे, जो काही भावार्थ आहे, तो आपण पाहणार आहोत आजच्या दासबोध चिंतनामध्ये. समर्थांनी हे विचार आपल्या समोर ठेवले. उद्याच्या दासबोध चिंतनामध्ये समर्थ आपल्याला कोणते विचारधन देणार आहेत ते आपण पाहू. जय जय रघुवीर समर्थ.